ललित पाटीलची अटक ही पूर्णतः संगमताने करण्यात आली आहे. भाजपच्या आणखी एका मंत्र्याचा या सगळ्या प्रकरणात सहभाग आहे, त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत व्हावा अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर ससून मधले डॉक्टर, जेलचे कर्मचारी, ललित पाटीलच्या ड्युटीवर असलेले पोलीस यांना सह आरोपी करून त्यांची नार्को टेस्ट करावी अशीही मागणी धंगेकरांनी केली. याबाबत त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी सातव डोके यांनी, पाहूयात. मध्ये आमदार रवींद्र धनगेकर यांनी गंभीर आरोप केले होते दादा भुसे यांच्यासह भाजपचा आणखी एक मंत्री यामध्ये सामील असल्याचं सुद्धा धनगेकर यांनी म्हटलं होतं. आणि आत्ता ललित पाटीलनं स्वतः मी पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं अशी कबुली दिलेली आहे. या सगळ्या संदर्भात आपण धनगेकरांशी बोलतोय. ललित पाटील म्हणतोय मी पळून गेलो नाही तर मला पळून लावलं. काय वाटतं, सुरुवातीपासून तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय व्यक्तींवरती, मंत्र्यांवरती आरोप करताय, पोलिसांवरती आरोप करताय आणि आता स्वतः ललित पाटील म्हणतोय मी पळून गेलो नाही, मला पळून लावलं. तुरुंग अधिकारी, तुरुंगामधला मेडिकल ऑफिसर आणि ससूनमधले असणारे सर्व डॉक्टर डीनसहित आणि 9 महिने त्याच्या बंदोबस्तला असणारे पोलीस यांच्या संगत मताने तो पंचतारीख हॉटेलसारखं जीवन जगत होता. जो तो फ्लॅटवर जायचा तिथं महिलांचाही वावर होता. पोलीस त्याला तिथपर्यंत नेऊन सोडवायचे, घेऊन यायचे आणि त्याला पोलिसांनी पळून लावलं हे मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की पोलिसांची सुपारी लागली होती. तूच त्याला पळवतो का मी पळवतो? आणि हा सुपारी घेऊन, पैशाचा मर्यादा घेऊन ह्यांनी ह्या पद्धतीनं ललित पाटीलला पलायन केलं. ललित पाटील ही विकृती आहे. एक ललित पाटील आहे तर महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, देशामध्ये ललित पाटीलचे पाळंमुळं ही रुजलेली आहेत. आज पुणेशहर पंजाबच्या खालोखाल अंमली पदार्थाच्या विळख्यात जात आहे. सर्वसामान्य कुटुंबातली 18-20 वर्षाची मुलं ह्याच्यामध्ये अडकली जातात आणि एखादं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आणि अंमली पदार्थ शाळेमध्ये मिळतो, शाळेच्या बाहेर मिळतो, कॉलेजला मिळतं, चौकाचौकात अंमली पदार्थ मिळतात हे पोलिसांना सगळं माहिती आहे. आणि पोलिसांच्या आशीर्वादाखाली हे सगळे धंदे व्यवस्थित सुरळीत चाललेले आहेत. ललित पाटीलला ज्या पद्धतीनं, त्या आई शाराम पद्धतीनं पंचतारीख जीवन जगण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्याला मदत केली त्यांना ललित पाटीलबरोबर सहआरोपी केले पाहिजे. जो ललित पाटील पळून गेला त्या दिवशी, आदल्या दिवशी पोलीस त्याला नेताना आणताना, सिंगल पोलीस, एवढा मोठा आरोपी, सिंगल पोलीस त्याला नेताना म्हणजे पोलिसांनी पद्धतशीरपणे सुपारी घेऊन त्याला पळून लावला. ज्यांनी लावलं त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. मागणी पूर्वी आज आणि उद्याही राहील. पुणे पोलिसांनी 10 पथकं तयार केली आणि 10 पथकाला यश आलं नाही आणि मुंबई पोलिसांना तो सापडला. मग तो नागपूरमध्ये फिरला, महाराष्ट्रात फिरला, दिल्लीत फिरला, गुजरातला फिरला आणि मद्रासला जाऊन सापडला. तर हाच काय सापडलेला नाही, हा मॅनेज आहे. कुठल्या तरी माजी आजी पोलीस अधिकारी, गुन्हेगार किंवा कुठल्या तरी मंत्र्या संत्याच्या आशीर्वादाखाली तो पोलिसांना तिथं बोलवलं आणि पोलीस तिथं गेलेत. आणि हा मॅनेज अटक यायला पोलिसांनी पकडलेला नाही. आणि ललित पाटीलवर किती विश्वास ठेवायचा पोलिसांचा भाग आहे त्याच्या बोलण्याला काय अर्थ नाही, तो काय बोलतो ते. पण ह्याच्यावर केंद्रीय समितीमार्फत कडक चौकशी झाली पाहिजे. ह्याच्यामध्ये अंमली पदार्थ लोकांना चाप बसला पाहिजे आणि आमची उगवती जी फुलं आहेत ती कोमटली नाही पाहिजे हे आमचं मत आहे. आणि ह्याच्यामध्ये केंद्रीय नार्को टेस्ट असेल, जे काय टेस्ट असेल त्या सगळ्या टेस्ट त्याच्यावर वापरून ह्याच्यामध्ये जे जे दोषी असेल त्यात ललित पाटील सह त्यांना आरोपी करण्यावर कडक कारवाई करू अशा मागणी. तुम्ही आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकत्र भेट घेतली होती, दादा भुसेंवरती आरोप केलेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही असं म्हटलं की भाजपचा आणखीन एक मंत्री याच्यामध्ये आहे. तुम्ही अल्टिमेटमही दिलाय दसऱ्यापर्यंतचा, त्याच्यानंतर तुम्ही रस्त्यावरती उतरणार किंवा तुमचा पुढचा मार्ग जो आहे तो असं जाहीर करणार असं सांगताय. पण या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप आहे असं म्हणत असताना ही नावं उघड केली जातील किंवा कारवाई होईल अशी अपेक्षा तुम्हाला आहे का? बघा, मी मागच्या आठवड्यात बोललो, परवा बोललो की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मंत्री ज्याचं गुन्हेगारांमध्ये उठबुडबस आहे असं सगळ्यांना तो मंत्री माहिती आहे. आणि हाही गुन्हेगार त्या पद्धतीनं त्या मंत्र्याच्या बरोबर त्याचे संधान असतील. आज त्याचं डिलिंग पुण्यातला एक गुन्हेगार करत होता, पोलिसांना पैसे देत होता, डॉक्टरांना देत होता, हे सगळे हवालामार्फत पैसे देत होते. आणि ह्याला सगळे कारणीभूत सगळं हे प्रशासन हे त्याच्याबरोबर काम करत होतं हे निष्पन्न झाले.
आणि याच्यामध्ये त्या मंत्र्याचे आज 100% असणारे आजही बोलतो उद्याही बोलतो आणि ह्याच्यामध्ये आजी माझी पोलीस अधिकाऱ्यांचा बी त्याच्यामध्ये हात असणार आहे. तो असा काही सजासजी सापडलेला नाही आहे. तो महाराष्ट्रात सापडत नाही, तो मद्रासमध्ये सापडतो, तो नागपूरला जाऊन येतो, नाशिकला जाऊन येतो आणि सगळीकडे गुजरातला फिरतो असं आता ऐकतो आहे मी. आणि सगळं फिरून बी तो मद्रासला सापडतो, म्हणजे ह्याच्यामध्ये त्याला कोणीतरी मॅनेज करून अटक केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर आहे. ही पुणे पोलिसांची नालस्सी आहे आणि डाग लागला पुणे पोलिसांना ह्या प्रकरणामध्ये. आणि ह्याच्यावर केंद्रीय समितीमार्फत एखादी समिती नेमून नार्को टेस्ट आहे, ज्या काही टेस्ट असतील त्या सगळ्या टेस्ट करून त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी. व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातोडके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे.